माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदाराच्या पुण्यातल्या कार्यालयात आज सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून शोधमोहीम सुरू आहे. साखर कारखाना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई सुरू असून ईडीनं त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. पुण्यात कोंढवा, कोरेगाव पार्क, सैदी सबरी पार्क, नानापेठ, भांडारकर रोड, शिवाजीनगर, गणेशपेठ, हडपसर आणि सिंहगड परिसरात ईडीची कारवाई सुरू आहे.